अधिकृत राज्यभाषा आहे. तसे जम्मू काश्मीर मध्ये बोलल्या जाणाऱ्या बऱ्याच भाषा आहेत, पण बहुतांश लोक ही डोगरी भाषा बोलतात. 2004 मध्ये या भाषेचा त्या आपल्या भारताच्या संविधान किंवा भारताच्या ज्या प्रमुख 22 भाषा आहेत त्या अनुसूचित या भाषेचा अंतर्भाव करण्यात आला. तर आज आपण बघणार आहोत या भाषेतील 5 वाक्य. कोणत्या भाषेतील? डोगरी. डोगरी भाषेतील. कोणत्या भाषेतील? डोगरी. कसं बोलायचं म्हणजे साधं साधं वाक्य आहे. जसं आपण मराठीमध्ये म्हणतो नमस्ते, काय म्हणतो? नमस्ते. डोगरी भाषेमध्ये सुद्धा नमस्तेच म्हणतात. काय म्हणतात? नमस्ते. ज्याप्रमाणे आपण मराठीमध्ये नमस्ते म्हणतो त्याचप्रमाणे डोगरी भाषेतही नमस्ते म्हणतात. नंतर आपल्याला विचारायचं आहे तुमचं नाव काय आहे. तुमचं नाव काय आहे? तर डोंगरी भाषेमध्ये कसं विचारू आपण? आहे तुमचा नाम के आहे. प्रश्नाचं चिन्ह बघा, तुमचा नाम के आहे म्हणजे तुमचे नाव काय आहे. अरे त्याचं नाव महेश असेल तर तो काय म्हणेल? मेरा नाम महेश आहे. मेरा नाम महेश आहे. समजला? हा मग आपल्याला त्याची क्वेश्चन विचारायची आहे, कसे आहात तुम्ही? तर तो का कसा विचारू आपण? तुंदा केहान आहे. तुंदा केहान आहे म्हणजे तुम्ही कसे आहात, तुमचा हाल हवाल कसा आहे, तुम्ही बरे आहात ना. तेव्हा काय म्हणतो? आऊ ठीक आ. आऊ ठीक आ म्हणजे मी बरा आहे, मी मजेत आहे. तर हे डोगरी भाषेतील 5 वाक्य झाली. बरोबर आहे. तर आज कोण येईल समोर? एक मुलगा, तू एक आहे. एक मुलगा कुठे? तुला विचारलो. हा तू एक. ठीक आहे. आता काय करायचं तुम्हाला? एकाने प्रश्न विचारायचा, दुसऱ्याने तिथं उत्तर द्यायचं. बरोबर. प्रश्न कसा आधी तर बघा आणि हे प्रश्न विचारायचे. सर्वात आधी तुम्ही दोघे भेटता तेव्हा डोगरी भाषेत काय करा? नमस्ते. तुमचा नाम के हे? ए. मेरा नाम महेश ए. कुंदा के हाल आई? आऊ ठीक आ. बरोबर. ठीक आहे. अशा पद्धतीने आज तुम्हाला सराव करायचा आहे भाषेचा. मधल्या सुट्टीमध्ये वगैरे लिहिलेलं असते बोर्डवर. चला चला. ठीक आहे, चला बघा.